मित्रांनो नमस्कार आज आपण पुण्य राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी एक तड़कदार भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया मधुर होती ज्यांची वाणी अशी जन्मली तत्वज्ञानी राणी मधुर होती ज्यांची वाणी अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा दाही त्यांच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही त्यांच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित ग्रामस्थ आणि माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींना सत्तेचा मंत्र व विकासाचे तंत्र वापरून अनेक विकास कामे केली शतकात ज्या स्त्रियांसाठी असलेली चूल आणि मूल ही समाज व्यवस्था झुगारून देत तब्बल अठ्ठावीस वर्षे एका हातात शस्त्र आणि एका हातात शास्त्र घेऊन प्रजेच्या हिताचा राज्यकारभार केला अशा पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी गावी सुशिलाबाई व मानकोजी शिंदे या दाम्पत्याच्या पोटी झाला लहानपणापासूनच त्या अतिशय हुशार व चानाक्ष होत्या त्या काळी स्त्रियांवर अनेक प्रकारची बंधने असतानाही त्यांच्या वडिलांनी अहिल्याबाईंना शिकण्यास प्रोत्साहन दिले बाल अहिल्याची हुशारी व धाडसी वृत्ती डोळ्यांत भरल्याने माळवा प्रांताचे सुभेदार मल्हारराव होळकर यांनी त्यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांचे सोबत अहिल्याबाईंचा विवाह लावून दिला अहिल्याबाईंच्या जडणघडणीत त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचा सिंहाचा वाटा होता अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर यांचे इसवी सन सतराशे साली कुंभेरीच्या लढाईत निधन झाल्यानंतर त्या सती जायला निघाल्या मात्र मल्हारराव होळकर यांनी त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले पतीच्या निधनानंतर सासरे मल्हारराव होळकर मुलगा मालेराव व जावई यशवंतराव फनसे यांचे निधनही त्यांनी मोठ्या धीराने पचवले त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या संकटांचा परिणाम त्यांच्या कधीही होऊ दिला नाही माळवा प्रांत गिळंकृत करण्यासाठी पन्नास हजारांची फौज घेऊन आलेल्या राघोवाला त्या पत्र पाठवून सांगतात जर रणांगणात मी हरले तर मला कुणीही काहीही म्हणणार नाही परंतु तुमचा पराभव झाला तर राघोबा पेशवे एका स्त्री स्त्रीकडून हरल्याची इतिहासात नोंद होईल पत्र वाचताच राघोबा पेशव्यांनी माघार पत्करले शत्रूला रणात पराभूत करण्यापूर्वी मनात पराभूत करायचं असतं हे मानसशास्त्र अहिल्याबाईंना अवगत होत आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यावर मात कशी करावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्यामाई होळकर यांचे इतका प्रचंड विश्वास होता की त्यांनी दिलेला न्याय न मानणे म्हणजे पाप आहे असे लोक समजायचे गोर गरीब जनतेच्या सोयीसाठी अहिल्याबाईंनी विहिरी तलाव खोदले बारवा घाट बांधले शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला गायींना चारा माशांना भाकर व मुंग्यांना साखर द्यायची व्यवस्था केलेल्या अहिल्या माईंचा राज्य कारभाराचा दर्जा किती उच्च कोटीचा होता हे समजते म्हणूनच तर त्यांच्या कार्याची तुलना इंग्लंडची राणी एलिझाबेथ रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट व डेनमार्कची राणी मार्गरेट यांच्याशी थोर ब्रिटिश, ब्रिटिश लेखक लॉरेन्स यांनी केली आहे या लोक कल्याणकारी राणीचा मृत्यू ऑगस्ट सतराशे झाला शेवटी मी एवढेच म्हणे त्यागालाही वाटावी लाज असा महान तुमचा त्याग त्यागालाही वाटावी लाज असा महान तुमचा त्याग तुमच्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान तुमच्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान आम्हा लेकरांचा स्वाभिमान पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यास व पवित्र स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय जै भारत जय मल्हार धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद